तुमचं दुखणं असं झालंय ना दाखवता यायले ना सांगता यायले, म्हणजे याच्यातले 87% फक्त भारतीय जनता पार्टीकडे असणाऱ्या विभागाकडे आहेत. कोणी यावं आणि या ठिकाणी टपली मारून जावा अशी विद्यार्थ्यांची गत झाली. भीक नको पण कुत्रावर अशी परिस्थिती आज महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या समोर आहे. अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी 40 आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी भाजपला पाठिंबा दिला आणि माननीय शिंदे साहेब सरकार या ठिकाणी 8-9 महिन्यापूर्वी स्थापन झालं. नवं सरकार स्थापन असताना त्यावेळेसच्या तत्कालीन अर्थमंत्र्यावरती जे आरोप झाले ते मी आपल्याला सांगितले अध्यक्ष महाराज. पण एक निश्चित आहे की आज जरी ह्यांना हे सगळ्या गोष्टी चांगल्या वाटत असल्या तरी येणाऱ्या काळात आणि तुमच्या अवघड जागेवरचं जे भाजपच्या चिन्हावर आलेले इथं प्रताप आडसर साहेब बसलेत, तुम्हाला तुमचं दुखणं असं झालंय ना दाखवता यायले ना सांगता यायले, तुम्ही किती खुश आहेत नामदेव पायरी मला माहिती आहे, शेजारीत माझ्या जवळ औषधाच्या मला माहिती आपण किती खुश आहेत आणि तुम्ही मनातून किती रडताय हे पण मला माहिती आहे. कारण तुमच्या मनात घुसलेलो मी, तुमच्या मनातलं पाणी मला माहिती आहे, तुमच्याही माहिती आहे नामदेव पायरी आणि तुमच्या विठ्ठलाच्या सुद्धा मनात किती रडते हे पण मला माहिती आहे, ते बोलायला लावू नका. म्हणून अध्यक्ष महाराज माझं या ठिकाणी आपल्याला सांगणं आहे, आता बसा बसा, मी रोजच नाव घेतो जप घेईल. अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण नंतर बोला तुम्ही नंतर. अध्यक्ष महाराज एकच फक्त यादी वाचून दाखवतो या सदनात, गृह विभागाला जे माननीय उपमुख्यमंत्र्याकडे या ठिकाणी जवळजवळ 2,269 कोटी, महसूल व वन विभागाला 6, वित्त विभागाला 95, सार्वजनिक बांधकाम 1,071, जलसंधारणला 15, विधी व न्यायला 2, ऊर्जा विभागाला 4.53, कामगाराला 3, ग्रामविकासला 2,214 कोटी, असे जर आकडे पाहिले तर कौशल्य विकासला सुद्धा 598 कोटी आणि सहकारला 1,384 असे 5,587 कोटी रुपये, म्हणजे याच्यातले 87% फक्त भारतीय जनता पार्टीकडे असणाऱ्या विभागाकडे आहेत, म्हणजे आनंदी आनंद आहे. अध्यक्ष महाराज उच्च व तंत्र शिक्षण बाब क्रमांक 103, पान क्रमांक 78-79. अध्यक्ष महाराज पुरवणी मागण्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या चर्चेच्या निमित्तानं मला एक महत्वाचा विषय आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयाच्या आणि सरकारच्या लक्षात आणून द्यायचा. कोणी यावं आणि या ठिकाणी टपली मारून जावा अशी विद्यार्थ्यांची गत झाली. एकीकडे वाटतं चाललेला भरमसाठ फी, खाजगी विद्यापीठाचा सुळसुळाट आणि वेळेवर न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या वसतिगृहासाठी विद्यार्थ्यांची मारामार, एकूणच म्हणजे भीक नको पण कुत्रावर अशी परिस्थिती आज महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या समोर आहे. अध्यक्ष महाराज त्यात सध्या परीक्षेचा काळ सुरू झालाय, विद्यार्थी आपापल्या परीक्षेच्या वेळपत्रानुसार प्रॅक्टिकल पेपर ओरल असाइनमेंट या कामकाजात गर्क आहे. अशा वेळी काही विभागातील कर्मचाऱ्यांनी संप केलाय. अध्यक्ष महाराज तो संप मागे घेतला पण त्या संपाचा परिणाम नक्कीच व्या महाराष्ट्रातल्या असंख्य विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरती त्या काळामध्ये झाला, याला जिम्मेदार कोण आहे? त्यांच्या मागण्या व आंदोलन याबाबत आम्हाला काही हरकत नाही अध्यक्ष महाराज, पण संवैधानिक लढा आहे, प्रत्येकाला हक्क व अधिकार आहे. परीक्षेच्या काळात काम बंद आंदोलन केल्याने जे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालंय त्याला सुद्धा हे सरकार जबाबदार आहे, याचंही उत्तर माझं मला अपेक्षित आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज ग्राम विकास बाब क्रमांक 69, पान क्रमांक 52, पुरवणी मागण्याच्या मध्ये बाब क्रमांक 69-52 नुसार श्री संत सेवालाल महाराज यांचे तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. अध्यक्ष महाराज अहमदनगर जिल्ह्यातील संत भगवान बाबा यांच्या वास्तव्याने पुनित झालेले श्री क्षेत्र भगवानगड हे महाराष्ट्रातील कष्टकरी आणि ऊसतोड कामगारांच्या असंख्य लाखो भाविकांचे तीर्थक्षेत्र आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातलं आष्टी तालुक्यातलं श्री क्षेत्र घैनेनाथगड
इथे नुकतेच माननीय उपमुख्यमंत्री जाऊन स्वतः आले, त्या ठिकाणी त्यांनी शब्दही दिलाय की सबंध घेणीनाथ गडाच्या विकासाची जबाबदारी या सरकारने घेतली आहे। त्या ठिकाणी त्याचबरोबर श्री क्षेत्र नगद नारायणगड या तिन्ही तीर्थक्षेत्र विकासाच्या आराखड्याचा प्रत्येकी 25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती करतो। अध्यक्ष महाराज, तत्कालीन अर्थमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी अशी तरतूद केलेली होती, ती या ठिकाणी या पुरवणी मागण्यामध्येच पूर्ण व्हायला पाहिजे होती, पण ती झाली नाही। अध्यक्ष महाराज, ती व्हावी ही माझी विनंती आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून बीड जिल्ह्यातील सुमारे 518 किलोमीटर रस्त्याची कामे, हे उदाहरण म्हणून एक जिल्हा सांगतो अध्यक्ष महाराज। या अधिवेशन चालू असताना 29 आमदार लागतात, कोरम नाहीये। काय बोलू द्या, सत्ताधारी पक्षाचं काम नाही का कोरम ठेवणं? पुरवणी मागण्याला येते, ही कुठली पद्धत झाली? पुरवणी मागण्या जर नामंजूर झाल्या सरकार पडू शकत आहे ना? आत पाहिजे अध्यक्ष महाराज। गणपतराव आत लागतात, आत अध्यक्ष महाराज। या कामांना पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने 18 महिन्याच्या दिलेल्या कालावधी उलटून गेला तरी रस्ते पूर्ण नाहीत। वाहतुकीच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे रस्ते असल्याने संबंधित कंत्राटे रद्द करून नवीन निविदा प्रक्रिया राबवून हे काम पूर्ण केले जावीत आणि त्याची कार्य मर्यादा सुद्धा या ठिकाणी ठरवून घेतली पाहिजे। अध्यक्ष महाराज, ग्रामीण रस्त्याच्या संदर्भात जे PMGSY आणि CMGSY ची या ठिकाणी मी एक जिल्ह्याचं उदाहरण दिलं अध्यक्ष महाराज, ते उदाहरण सबंध राज्याला लागू होतंय, कारण प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती अशीच आहे। PMGSY चे कॉन्ट्रॅक्ट घेतले, CMGSY चे कॉन्ट्रॅक्ट घेतलेत, काल मर्यादा संपली आहे, काम करायची वेळ संपलाय, तरी पण या ठिकाणी काम संपत नाही। म्हणून या ठिकाणी माझी विनंती आहे की ते वेळेत या ठिकाणी काम व्हावं। अध्यक्ष महाराज, या ठिकाणी या विभागावर चर्चा करत असताना मला असं वाटलं होतं की ज्या मोठ्या मनाने माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्यपालाच्या अभिभाषणावरती भाषण करत असताना की त्यांचं मन किती मोठं आहे आणि ह्या ठिकाणी महाराष्ट्र गतिमान सरकार गतिमान वगैरे वगैरे सगळ्या नवीन व्याख्या दिल्यात, पण अध्यक्ष महाराज, शेवटी एक अटलजींची 4 ओळीची कविता या ठिकाणी मनावेशी वाटते। तेवढं मोठे मन माननीय मुख्यमंत्र्याचं, उपमुख्यमंत्र्याचं, सरकारचं नाही, कारण फक्त आज आम्ही विरोधी पक्षात बसलोत म्हणून त्या काळातल्या तत्कालीन सरकारने या सदस्यांना दिलेला जो निधी आहे तो निधी बजेटेड निधी आहे, बजेट बुक मध्ये आलेला निधी आहे। त्याला सुद्धा जर हे सरकार या ठिकाणी पैसे देत नसेल तर अध्यक्ष महाराज, हा प्रेसिडेंस येणाऱ्या काळात एवढा भयंकर पडेल की कुठल्याही विरोधी सदस्य बोलतोय त्याच्या, अरे ग्रामीण विकासावर बोलतोय, डॉक्टर साहेब 25-15 वर बोलतोय, बोलू द्या, ग्रामीण विकास 25-15 वर बोलतोय अध्यक्ष महाराज, PMGSY CMGSY च्या बाबतीत बोलतोय अध्यक्ष महाराज। कदाचित डॉक्टर कुटे साहेबांना हेच ऐकायचं असेल की अटलजींचे 4 ओळी मी सांगतो अध्यक्ष महाराज, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता और टूटे मन से कोई खड़ा नहीं होता। म्हणून अध्यक्ष महाराज, म्हणून अध्यक्ष महाराज, आपल्याला किती पैसे दिले हिशोब देऊ, आपल्याला किती पैसे दिले हिशोब देऊ? बोला साहेब, बोला साहेब, पवार साहेब बसा अध्यक्ष महाराज। म्हणून कुठलंही मोठं व्हायचं असेल, हे सरकार पुढे टिकायचं असेल, टिकून आणखीन सदस्याची संख्या मोठी करायची असेल, तर असं लहान मन करून तुम्ही मोठं व्हाल हे जर स्वप्न बघणार असाल तर हे मुंगेरीलाल के हसीन सपने होईल। म्हणून हात जोडून माझी विनंती अध्यक्ष महाराज आपल्याला की तात्काळ या सर्व विभागाच्या कामाची जी काही स्थगिती यांनी आम्हाला दिलेल्या आर्थिक निधीची थांबवलेली आहे ती स्थगिती उठवावी आणि अध्यक्ष महाराज, या पुरवणी मागण्यावर मी चर्चेत जे विषय उपस्थित केले त्याचं उत्तर आम्हाला या ठिकाणी माननीय मंत्र्याकडून पवार साहेब।